नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मटाराच्या शेंगा दिसायला लागल्या मार्केटमध्ये. गंमत अशी असते की वर्षभर आपण मटाराचे दाणे खातो. कसे खातो? ते फ्रोझन केलेले असे खातो. पण ताज्या मटाराच्या दाण्यांची मजा वेगळी, नाही का? ते असे छान मटाराचे दाणे आणि त्यापासून केलेली उसळ किंवा भाजीचा प्रकार किंवा नुसती खायला मजा येते हो, नाही का? नुसत्या कोळ्या शेंगा. आणि काही ठिकाणी काय करतात की या कोळ्या शेंगा आणि याच्यामध्ये हळद आणि मीठ घालतात आणि उकळवतात आणि मग उकळल्यानंतर ते असं मंडई बसले असते तेव्हा असं खायचं. आता मटाराच्या शेंगा ज्या आहेत त्या दोन तीन प्रकारच्या येतात. एक तर दिल्ली मटार येतात, शेंग म्हणजे ही दिल्ली मटारच आहेत. ह्या शेंगा ज्या आहेत या अशा रट्टेबाज आहेत, मोठ्या मोठ्या. आणि पूर्वी जे यायचे तर साईज थोडा छोटा असायचा असा आणि मटाराचे दाणे छोटे असायचे. तर हे असे जे मटार आहेत छान, हे वर्षभर कसे टिकवायचे? काही काही लोकांना हौस असते की माझे मटार घरचे आहेत हो. मला खूप जण बोलावतात हौसेनी घरी की आम्ही मटाराची कचोरी बनवणार आहे, मटाराचे आम्ही कबाब हराभरा कबाब बनवणार आहे, मटाराची उसळ विष्णूजी खायला या. आणि म्हटलं खास सांगू का मग त्यांचे नवरोबा येतात, एक खास गोष्ट सांगू का विष्णूजी? म्हटलं सांगा, हे मटार आमच्या घरचे आहेत, हिनी वर्षभर टिकवले आहेत फ्रीजमध्ये. मग तेव्हा मात्र इतरांना वाटतं की हे वर्षभर कसे टिकतात बुवा, कारण आपल्याला तर पाकिटाची सवय. पण हे वर्षभर कसे टिकतात हेच पाहिजे आपल्याला आजच्या भागात. मी मटार सोलून घेतो आणि सांगतो तुम्हाला छोटी युक्ती. चला, गॅस पेटवायचा, पाणी तापत ठेवायचं, बरीच कामं असतात. आणि साधारण 1 लिटर जर पाणी असेल तर त्यामध्ये आपण एक अर्धी वाटी व्हिनेगार घालूयात. यामध्ये आता मी व्हिनेगार घालणार. आता हे मटार जे आहेत हे पहिले तर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार. छान पाण्यात मटार धुवून घ्यायचे आणि या पाण्याला उकळी आली रे आली मटार यात घालू आपण. हे बघा, हे असे मटार सगळे वर आले की आपलं काम झालेलं आहे असं समजायचं. यावर पुन्हा थंड पाणी आणि नंतर हे असे मटार आपल्याला या बर्फाच्या पाण्यात घालायचे. बर्फाच्या पाण्यात घालून याला थंड गार करायचं आहे आणि तोपर्यंत हे पॅक कसं करायचं याची तयारी करू आपण. आणि असे छान थंडगार झालेले मटार आपल्याला डब्यात भरून ठेवायचे. डबा बंद. आणि असे हे छान तयार झालेले मटार तुम्ही डीफ्रीजमध्ये ठेवा, छोट्या छोट्या डब्यांमध्ये ठेवा लागल्यास, कारण वर्षभर तुम्हाला जेव्हा लागतील तर पूर्ण काढायचे नाही, थोडेसे जेवढे वाटतात तेवढे काढायचे. आणि मग त्याच्यापासून मटर पनीर आहे, ते हराभरा कबाब आहे, नुसती मटाराची उसळ आहे किंवा मटार पुलाव आहे, हां मटार बिर्याणी आहे, हे सगळे पदार्थ तयार करू शकतो. मटार पनीर आहे, तोंडाला पाणी सुटलं ना, अरे असंच असतं. खाण्यापिण्याचं नाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. आणि तुमचे लाड पुरवण्याची जबाबदारी आमची असते, मास्टर रेसिपीजची. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी मटार ठेवतो डीफ्रीजमध्ये.